बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळच्या घटमांडणीचे भाकिते आज जाहीर झाले आहेत. सकाळी 6 वाजता सूर्योदयाच्या वेळी चंद्रबाण महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या घटमांडणीचे निरीक्षण करून यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे. यंदा महत्त्वाचा मानला जाणारा पीक पावसाची परिस्थितीमध्ये पाऊस जून महिन्यामध्ये कमी असेल, जुलैमध्ये साधारण तर ऑगस्टमध्ये प्रचंड पाऊस असून अतिवृष्टीचे भाकीत वर्तवण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी असेल मात्र अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. पिकाबाबत केलेल्या भाकितांमध्ये गहू, ज्वारी, तांदूळ आणि इतर पिके सर्वसाधारण मोगम स्वरूपाचे पीक सांगण्यात आले आहे. मात्र उत्पन्न चांगलं असलं तरी अवकाळीने या पिकांना फटका बसणार असल्याचे भाकीत यंदाच्या भविष्यवाणीमध्ये वर्तवण्यात आलं आहे. राजकीय परिस्थितीवरही यंदा भाकीत केलं गेलं आहे. यामध्ये देशाचा राजा कायम असणार असंच भाकीत वर्तवण्यात आलं आहे. मात्र पारावरच्या घटमांडणीत पहिल्यांदाच विंचू निघाल्याने देशात रोगराईची परिस्थिती असणार आहे असे भाकीत यंदा वर्तवण्यात आले आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. भेंडवळच्या घटबांधणीची काही दृश्ये पहा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजवरून.